मित्रांनो नमस्कार, मराठी ब्लॉग स्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज एका इंटरेस्टिंग ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलोय आणि ते म्हणजे पालीच्या खंडोबा देवस्थानाला। चला आपण जाऊया। पुणे कराड मार्गावर उंबरज पासून काशळकडे साधारणपणे 5 किलोमीटर अंतरावर पाली हे गाव आहे। देवस्थान हेमाडपंथी असून सुमारे 1001 वर्षापूर्वीचे आहे। मित्रांनो आपण थोडं अंतर जसं पुढे येतो तसं जसं आपल्याला मंदिराचा कळस आणि ही भव्य कमान दिसते। या कमानीच्या बाजूनेच आपल्याला पुढे गेल्यावर पार्किंगसाठी जात आहे। मी जसजसं पुढे येत होतो तेव्हा पहिलीच मला ही भंडाऱ्याची उधळण झालेली दीपमाळ दिसली आणि हे दृश्य खूप मोहक होतं। देवस्थान म्हटलं की त्या ठिकाणी देवादिकांच्या मूर्ती या पाहायला मिळतातच आणि तशाच याही ठिकाणी मला खंडोबाच्या मूर्ती पाहायला मिळाल्या। आणि आपण देवाला वाहणारा भंडारा, हळद, कुंकू या सर्व वस्तू इथे मांडलेल्या पाहायला मिळाल्या आणि शिवाय आपल्याला कुरमुराचा प्रसाद सुद्धा इथे पाहायला मिळतो जो देवाला अतिशय प्रिय आहे। आपण जसजसं पुढे जातो तेव्हा मंदिराच्या या महाद्वारावर आपल्याला शिवाने त्याच्या हातात व पायात पकडलेले राक्षस पाहायला मिळतात। हे खरं तर विजयाचं शिल्प आहे। आता आपण चाललो आहोत ते म्हणजे महाद्वारातून मुख्य मंदिराकडे। कोरोनामुळे इथे काही तुम्हाला नियमावली पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे तुम्ही त्याचं पालन करावं अशी माझी इच्छा आहे। तसंच मंदिराचा महाद्वार असा खूप भव्य आहे आणि त्याचं दगडी बांधकाम सुद्धा अजूनही दशरथच आहे। जसं आपण मंदिरात येतो तसेच आपल्याला आजूबाजूला फळ, नारळ आणि नैवेद्याची दुकानं दिसतात आणि मोठी दीपमाळ सुद्धा दिसते। मंदिराच्या आत जाताना आपल्या उजव्या साईडला नव्यानेच बांधण्यात आलेलं भक्त निवास सुद्धा दिसतं आणि सोबतच किल्ल्यावजा स्ट्रक्चर पाहायला मिळतं। आणि आता आपण चाललोय ते म्हणजे मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे। हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आणि नगर। या दरवाज्यातून आत गेलो की मंदिराच्या आपण बाह्य कोठात पोहोचतो। इथे आपल्याला पहिले ते म्हणजे कासव दिसतो जे प्रत्येक मंदिरात पाहायला मिळतं। मंदिराच्या प्रवेशद्वाराचं लाकडी द्वार सुद्धा खूप विलोभनीय आणि त्यावरची नक्षी सुद्धा तुम्ही एकदा नक्की पहा। आत आल्यावर आपल्याला खरं तर मंदिराचा सुंदर असा कळस पाहायला मिळतो। आत्ता कोरोनाच्या काळात इथे गर्दी नाही आहे परंतु यात्रेच्या उत्सवात इथे प्रचंड गर्दी असते। तसंच आपल्याला डाव्या बाजूला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते तर द्वाराच्या उजव्या बाजूला गणेश प्रतिमा पाहायला मिळते। खंडोबा म्हाळसा यांचा इथे विवाह झाला। जनश्रुतीनुसार म्हाळसा ही नेवासा येथील तिम्माशेट वाण्याची कन्या, साक्षात पार्वतीनेच तिच्या घरी जन्म घेतला। शंकराच्या दृष्टांताप्रमाणे म्हाळसेचा व खंडोबाचा विवाह पाली इथे लावून दिला। म्हाळसा ही मोहिनीचेच रूप धारण केलेली पार्वती आहे असे मानले जाते। मी जसं जसं आत जात होतो तर मला नजरेस पडली ते म्हणजे देवाचा खंडा म्हणजे भव्य अशी तलवार आणि मला ती जवळ जाऊन ती पाहण्याचा मोह काही आवरला नाही। मी जेजूरगडावर 42 किलोचा खंडा पाहिलेला आहे आणि तसाच इथे सुद्धा पाहायला मिळाला। लोक तिथे आवर्जून दर्शन घेतात। काळी नदीच्या या किनारी असा निसर्गरम्य गाव हा नेहमीच भक्तांनी फुललेला असतो। या मंदिराचा संपूर्ण कोट चौबाजूंनी ओऱ्यांनी युक्त असून त्याची उंची साधारणतः 20 फूट आहे। कोटाची पश्चिम ते पूर्व लांबी साधारणतः 140 फूट व दक्षिण उत्तर लांबी साधारणतः 80 फूट आहे। कोटास दक्षिण, पूर्व, उत्तर असे दरवाजे। या कोटाचे बांधकाम जाधव घोरपोडे सरदारांनी केल्याची जनश्रुती आहे। आजच्या बाजूस जी 2 मंदिरं आहेत त्यातलं पहिलं मंदिर आहे ते म्हणजे ज्योतिर्लिंग मंदिर। आजही पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह इथे साजरा केला जातो। तर मित्रांनो दुसरं मंदिर आहे ते म्हणजे महादेव मंदिर। पण महादेव मंदिराच्या समोरच तुम्हाला पहिले विठ्ठल रुक्मिणीची मूर्त पाहायला मिळेल। हा संपूर्ण मंदिर आणि त्याचा परिसर काही किल्ल्यापेक्षा कमी नाही। मंदिराच्या डाव्या बाजूस एक मंडप पाहायला मिळतो। इथे पंचलिंगांची व्यवस्था केलेली आहे।
आणि हा आहे मंदिराचा सभा मंडप. मंदिराच्या आवारात सुंदर असं तुळशी वृंदावन सुद्धा स्थापन केलेलं आहे. या मंदिराच्या आवारात आपल्याला अजून चार दीपमाळा पाहायला मिळतात. शिवाय तुम्हाला जर जागरण, गोंधळ किंवा देवाचे काही धार्मिक विधी करायचे असतील तर ते सुद्धा इथे आवर्जून केले जातात. आत्ता या शेडमुळे तुम्हाला या पश्चिमाभिमुख असलेल्या बेगडंबरीतला हत्ती दिसत नाहीये, परंतु तिथे हत्तीची सुबक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. सोबतच या मेघडंबरीत तुम्हाला नंदीची सुबक मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूच्या दीपमाळासुद्धा अतिशय विलोभनीय आहे आणि भंडाऱ्याचे उजळण केल्यामुळे त्या जणू सोन्याच्याच आहेत असं काही वाटतं. आणि प्रदक्षिणा मार्गावर मी जेव्हा चालत होतो तेव्हा एक गोष्ट मला पाहायला मिळाली, ते म्हणजे जागोजागी असणाऱ्या कासवाचं शिल्प. हे काही माझ्या पाहण्यातलं नवीनच दृश्य आहे. मंदिराला अजून सुद्धा एक द्वार आहे, ते म्हणजे पूर्वाभिमुख द्वार. आणि या पूर्वाभिमुख द्वारात आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे हल्लीच बसवण्यात आलेली श्री खंडोबा महाराजाची घोड्यावर स्वार असलेली मूर्ती. इथलं सुद्धा द्वार खूप मस्त आणि विलोभनीय आहे आणि बाजूला आपल्याला दर्शन रांगेची सोय सुद्धा पाहायला मिळते. आणि इथे काही दगडी जाती पाहायला मिळतात. मंदिराच्या आवारात अजून एक मार्तंड भैरवाचं मंदिर पाहायला मिळालं आणि त्यावरच्या कळसावरची नक्षी सुद्धा अतिशय सुंदर होती. जसं जेजुरीवर आपल्याला खूप मोठं असं कासवाचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं, तसं इथे सुद्धा एक मोठं असं मंदिराच्या समोरच कासव आहे. तर मित्रांनो, आपण आता मुख्य मंदिरात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत पुजारी मंगेश इंजेकर आणि शैलेश इंजेकर आणि सोबतच आपल्यासोबत आहेत खंडोबा देवाची माहिती देण्यासाठी वारकरी सुभाष इंजेकर. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत पाल या खंडोबाच्या देवस्थानाविषयीची माहिती. हेडकोट हेडकोट सदानंदाचा. देवाची स्वयंभू लिंग इथे
घोड्यावर आहे ते हेगडे प्रधानजी. हा हेगडे प्रधान, हेगडे प्रधानजी म्हणजे पाण्याला दर्शन झाले होते. दोन शाळांकडे युक्त असणे स्वयंभू, हे स्वयंभूचे दर्शन. आता प्रथम तुम्ही जे दर्शन घेतलं ते पालाई, पालाई ह्या ठिकाणी ध्यानस्थल असले, ज्या टायमाला पालाईनं खंडोबारायांची शंभूगलीमध्ये पूजा अर्चा भक्ती केली होती, त्या टायमाला खंडोबारायांनी मार्तंड भैरव अवतारातून खंडोबा रूपामध्ये दर्शन दिले होते. विवाह संपन्न होण्याचा योग पौष महिन्यात मरण नक्षत्रावर विवाह संपन्न होतो. आणि ज्या टायमाला विवाहाचा योग आला त्या टायमाला पालाईने इच्छा केली की बाबा खंडेराय तुमच्याला विवाहाचा योग मला पाण्यास मिळावा. तर खंडेरायने आशीर्वाद दिला, तुझ्या साक्षीने तुझ्या समोर आमचा विवाह संपन्न होईल. पौष महिन्यातील मृग नक्षत्रावर गोरज मुहूर्तावर इथे विवाह संपन्न झाला खंडोबाचा म्हाळसासोबत. तेव्हापासून हे म्हाळसाकांत बनले. दोन स्वयंकिनी युक्त स्वयंभूचे दर्शन तुम्ही पाठीमागे पाहिलेलं आहे. समोर बाणाईचे स्थान प्रकट झालेले आहे आणि शेजारी इंजाई देवी. इंजाई देवी ही खंडेरायांची बहीण आहे. तिथं पश्चिमी साईडला डोंगरावर त्यांचे मंदिर आहे. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रूपात पूजा असतात, त्या पाहण्यासारख्या असतात. तेव्हा 10 दिवस उपवास असते. त्याच्यानंतर वेगवेगळे धार्मिक विधी असतात. देवाची वेगवेगळ्या रूपात 10 दिवस पूजा असते. पूजा झाल्यानंतर आपला दसरा असतो, तेव्हा देव आपल्या मंदिरातून तिकडे शेतामध्ये जातात, शिलंगणाला जातात. त्याच्यानंतर देव पाण्यात खेळून आपल्या मंदिरात स्थापन होतात. लग्न होतं त्या लग्नाच्या टायमाला खंडोबा मासांचे मुकुटे मानकऱ्यांच्या सोबत तिथून परिडेव पावल्यावर जातात. तिथे विवाह संपन्न होतो. सदानंदाचा एळकोटी दशरामध्ये सगळीकडे पंढरखोपऱ्याची उधळण होत असते. अतिशय पाण्यासारखा सोहळा असतो. त्या कोरोना काळामध्ये सुद्धा ग्रामस्थांनी असो भाविकांनी सुद्धा असो मोठ्या श्रद्धेने सहकार्य केलं. कोणी म्हणजे असं नियमाचं उल्लंघन केलं नाही, अगदी नियमाचं पालन केलं. अगदी बाहेर नजरे असले ग्रामस्थांनी ते बाहेरनं शिखराचं दर्शन त्यांनी घेतलं. आणि खरोखर या ठिकाणी सालकरी सुद्धा योगेश इंजेकर होते, मंगेश आहेत, यांनी सुद्धा अनमोल सहकार्य केलं. स्वच्छता असू द्या, पूजारांना सेवेचं सहकार्य चांगलं त्यांनी केलं या पद्धतीनं. आणि कोरोना काळामध्ये कुठलेही म्हणजे बाधा होऊ नये या पद्धतीनं त्यांनी शासनाच्या नियमाचं पालन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि भाविक आणि ग्रामस्थांनीसुद्धा चांगले सहकार्य केले. खरोखर मी सर्वांचे ह्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. गुरुजी तुम्हा तिघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, पालजवळच्या या खंडोबाच्या देवस्थानाला तुम्ही नक्की व्हिजिट द्या. कोरोनानंतर आपलं हे खंडेरायाचं देवस्थान ओपन केलेलं आहे. सातारापासून अगदी जवळच हे देवस्थान आहे. सदानंदाचा येळकोट, येळकोट. मित्रांनो, देवाची नित्यपूजा अभिषेक यासाठी तुम्ही इथे आलात की पुजाऱ्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, जसं आम्हाला या इंजेकर कुटुंबाने सहाय्य केलं, तसं तुम्ही जेव्हा या पाल देवस्थानाला याल तेव्हा मंगेश इंजेकर या आपल्या देवस्थानातल्या नित्य पुजाऱ्यांना भेट घेतली तर त्या अभिषेकाची सर्व सेवा तुम्हाला देण्यात येईल. 88 57 94 88 07 मंगेश पुजारी पाल. मंगेश जी आणि कुटुंब तुमच्या सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही देवस्थानाला भेट दिल्यावर देवाचे व्हिडिओ काढण्याची आणि सोबतच माहिती सांगण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. पुढे येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओसोबत तुम्ही स्टे ट्यून राहा. अशा वेगवेगळ्या देवस्थानाच्या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहणार आहेत. मित्रांनो, तुम्ही सुद्धा खंडेरायाची पाली देवस्थानाची नक्की व्हिडिओ बघा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या, कारण की वेगवेगळ्या देवस्थानाचा इतिहास आपल्या लोकांपर्यंत नक्की पोहोचला पाहिजे. येळकोट, येळकोट.